नमस्कार मित्रांनो, मी दयानंद वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण शाळेत भागाकार, गुणाकार, वजाबाकी आदीची गणितं शिकलंच असाल. त्यात अनेक सूत्रांचा वापर करून क्षेत्रफळसुद्धा काढले असाल. पण आज आपण शिकणार आहोत अंक. जर एखाद्या संख्येच्या पुढे शून्य लावला तर त्या संख्येची किंमत कमी होते. जर त्या संख्येच्या मागे शून्य लावला तर त्या संख्येची किंमत वाढते. आपण जेव्हा एखादा संख्या म्हणतो तेव्हा त्यातील प्रत्येक अंकाला स्वतःची किंमत असते. जसा की एकक, दशक, शतक, हजार अशा नावाने ओळखलं जाते. पण हे अंक मानवी जीवनाचा मूलभूत पाया आहे. विचार करा, जर अंक नसतं तर कदाचित माणूस कधीच पुढे गेला नसता. कारण मोजमापन किंवा वजन यात अंकांचा मोठा वाटा आहे. मग पैसे मोजणं, लांबी रुंदी मापणे किंवा वजन करणे यात संख्येचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. पण आज आपण शिकणार आहोत संख्या. संख्येला एकक, एक वर शून्य असेल तर दशक, एक वर दोन शून्य असतील तर त्याला शतक म्हणतात, एक वर तीन शून्य असतील तर त्याला हजार म्हणतात, एक वर चार शून्य असतील तर त्याला 10,000 म्हणतात, एक वर पाच शून्य असतील तर त्याला 1,00,000 म्हणतात, एक वर सहा शून्य असतील तर त्याला 10,00,000 असं म्हणतात, एक वर 7,00,000 असतील तर त्याला 1,00,000,000 म्हणतात, एक वर 8,00,000 असतील तर त्याला 10,00,000,000 म्हणतात, एक वर 9,00,000 असतील तर त्याला 1,00,000,000 म्हणतात, एक वर 10,00,000 असतील तर त्याला 10,00,000,000 म्हणतात, एक वर 11,00,000 असतील तर त्याला 10,00,000,000 म्हणतात, एक वर 12,00,000 असतील तर त्याला 10,00,000,000 म्हणतात, एक वर 13,00,000 असतील तर त्याला पद्म म्हणतात, एक वर 14,00,000 असतील तर त्याला महापद्म म्हणतात, एक वर 15,00,000 असतील तर त्याला शक्कम म्हणतात, एक वर 16,00,000 असतील तर त्याला जिलब म्हणतात, एक वर 17,00,000 असतील तर पारार्ध म्हणतात, असे संख्यांना ओळखले जाते. यापुढे कोणतीही संख्याचे नाव किंवा कोणत्याही संख्याची पद्धत नाही. आपण रोमन किंवा भारतीय पद्धतीने संख्यांना ओळखली जाते. गणित किंवा संख्याशास्त्र हे शिकणे खूप गरजेचं आहे. जर एखाद्याशी संख्येवर दुसरी संख्या वाढते तशी संख्यासुद्धा वाढते. म्हणून सबस्क्राईब करून बघा संख्या वाढते का. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मी मिलन दुसऱ्या व्हिडिओत. थँक्यू.